सद्गुरुनाथ महाराज की जय। गोदामृत पान नंबर 276 36। परमेश्वराने आम्हा लेकरापुढे हे विश्वरूपी पुस्तक पुढे करून ठेवले असून प्रत्येकाने पुढे त्यातील धडे शिकून शहाणे व्हावयाचे आहे। परंतु पुस्तकातील धड्यांची माहिती विद्यार्थ्याला जशी प्रथम पंतोजीने करून द्यावी लागते, त्याप्रमाणे विश्वातील धडा घेण्याची पद्धत आपल्याला संतांनी शिकवावी लागते। पंतोजीने प्रथम मोठी अक्षरे काढावयास शिकवल्यावर पुढे विद्यार्थ्याला जशी अगदी बारीक अक्षरे ही काढावयास जमते, त्याप्रमाणे सद्गुरुनी आधी सगुण ध्यानाची माहिती करून दिल्यावर पुढे निर्गुणाचे ध्यान आम्हाला सत्वर साधते। पंतोजीने एकदा एक गणित सोडवून दाखविल्यावर इतर गणिते सोडविणे जसे विद्यार्थ्याला सोपे जाते, त्याप्रमाणे प्रत्येक वस्तू नाशवंत कशी व त्यात शाश्वत परमात्म्याचे अस्तित्व कसे काय भरून आहे हे सद्गुरुनी एकदा बोधाद्वारे पटवून दिले की केळे खात असता जशा साली फेकून आपण आतील गाभा खातो, त्याप्रमाणे प्रत्येक वस्तूच्या नामारूपाला सोडून आपणास आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निमग्न होता येते। 37। लोखंडाचा गोळा जर पाण्यात टाकला तर तो लगेच बुडतो, तो थकून त्याचा जर पातळ पत्रा केला तर तो तरंगतो। तद्वत मनुष्याच्या ठिकाणी जोपर्यंत देहाभिमान आहे तोपर्यंत त्याला भवसागरात बुडण्याची भीती असते, म्हणजे त्याला त्रिविध ताप बाधतात। तेच गुरूंच्या बोधाने जर त्याचा देहाभिमान गळून गेला तर मात्र त्याला बुडण्याची भीती राहत नाही, म्हणजे त्या संसाराची झळ लागत नाही। 38। मुले दुसऱ्याच्या धक्क्याने पडली असता मोठ्याने रडतात, तेच आपल्या आपण जर पडली तर अंगाला लागलेला धुरळा झाडून टाकून मुकाट्याने घरी जातात। त्याप्रमाणे दुसऱ्यापासून आपणास दुःख होते असे जोपर्यंत मनुष्याला वाटते तोपर्यंत त्याला जास्त दुःख जाणवते आणि आपल्या दुःखाला कारण आपले कर्मच हे गुरुबोधद्वारे जेव्हा कळून येते तेव्हा मनुष्याचे विवळणे आपसुकच बंद पडते। अंधारामुळे दोरीच्या ठिकाणी सापाचा भास होतो आणि त्या भीतीने मनुष्याच्या अंगाला सर्पाप सुटतो, त्याप्रमाणे वस्तुतः आपण सुखरूप असून अज्ञानाच्या योगे करून दुःखरूप असल्याचा आपणास भास होत आहे, त्यामुळे भीती चिंतादी विकार जाणवतात। दिव्याच्या प्रकाशात दोरीचे ज्ञान झाले म्हणजे त्याबरोबर जशी मनुष्याची भीती नाहीशी होते त्याप्रमाणे सद्गुरूंच्या बोधाने स्वरूप ज्ञान झाले म्हणजे त्याबरोबर भीती चिंता उद्गिनता इत्यादी सर्व विकार नाश पावतात। 40। लोह चुंबक चुंबक व लोखंड याचा जसा संबंध आहे तद्वत मनुष्य व देवाचा संबंध आहे। लोखंड स्वच्छ असेल तरच ते लोह चुंबकाजवळ आकर्षिले जाते, गंजलेले लोखंड जागेवरून हलत नाही। तद्वत ज्याचे चित्त शुद्ध असेल तोच देवाजवळ आकर्षिला जातो, ज्याचे हृदय कुसंस्काराने भरलेले असेल त्याचा देवाकडे सहजच कानाडोळा होतो। मनुष्याच्या ठिकाणी धन स्त्री मान मी माझेपणाचा जो गंज चढला आहे तो नाहीसा करण्यास संतबोध हाच एक उपाय आहे। बोध ऐकता ऐकता मनुष्याला आपण चुकीच्या मार्गाने गेल्याबद्दल जेव्हा पश्चाताप होतो तेव्हा त्याच्या अंगी परम पवित्रता येते, त्यावर सहजच तो देवाजवळ ओढला जातो म्हणजे देवरूप होतो। 41। कुंभारणीच्या धासाने किडा जसा कुंभारणीच्या रूपाला पावतो त्याप्रमाणे गुरुवरील ध्यासाने शिष्य गुरु रूपाला पावतो, म्हणजे पावता आद्र होता
शांतता, पवित्रता, सत्यता, समता, निरीच्छता, निराभिमानता, असंगता, असावधानता इत्यादी गुरुमधील दैवी गुण शिष्याच्या अंगी येतात, कृपाळता। दुसऱ्याचे दुःख घेऊन त्यांना सुख देणे आपल्याला जेणेकरून दुःख होते तसे आपण दुसऱ्याशी न वागणे, ज्या मार्गाने आपणास सुख मिळाले तो मार्ग दुसऱ्यास दाखवून देणे आदरवता। कोणत्याही प्राणी मात्रास न दुखविणे, देहास रोगाने पिडेले असता त्याचा तीळ मात्रही त्रास न मानता देह प्रारब्धाची गाठ घालून देऊन आपण निवांत असले। दुर्जनांनी निंदिले किंवा छळिले तरी त्यांच्या कल्याणासाठीच कल्याणासाठीचीच इच्छा बाळगणे। शांतता, जगातील सर्व व्यवहार करीत असताही हर्ष शोक रहित असणे। पवित्रता, त्रिविध ताप रहित होणे, काम क्रोधादी विकारातीत असणे, ब्रह्म विचारात निमग्न राहणे। समता, राजा, अरंत, मूळ, पंडित, आपला, परका या सर्वांच्या ठिकाणी समान प्रेम असणे, मोबदल्याची इच्छा न करता याचे ऐवज प्राणी मात्रावर उपकार करणे, इतकेच नव्हे तर अपकाऱ्यावरही उपकार करणे। निरीच्छता, ऐक विषय सर्वसमोर असताही मोह न पावणे। निराभिमानता, सर्वाशी नम्र वर्तन असणे, जगत व्यवहार करीत असता सर्व ध्यासातून अलिप्त राहणे। सावधानता, प्रत्येक काम करीत असता क्षणभरही स्वरूपाचे स्वस्वरूपाचे विस्मरण न होणे। 42, आरसा उलटा धरला असता त्यात जसे आपले प्रतिबिंब दिसत नाही त्याप्रमाणे बहिर्मुक्तेत गुरुबोधाचा यथार्थ अर्थ उमगत नाही। आरसा उलटा सुलटा धरल्यावर लगेच जसे त्यात प्रतिबिंब दिसते त्याप्रमाणे गुरुबोधाच्या द्वारे वृत्ती अंतर्मुख झाली की तत्काळ आत्मदर्शन होते। 43, शेळीच्या कळपात वाढलेल्या एखाद्या वाघाच्या पिल्लाने आपणास शेळीचे पिल्लू मानून वाघाचे डुरपावणे ऐकून थरथर कापावे आणि एखाद्या वाघाने त्याला गाठून आपल्या व त्यांच्यामधील साम्यत्वाची खात्री पटवून देऊन आपण शेळी असल्याचा त्याचा भ्रम दूर करावा। त्याप्रमाणे जीवात्म्याला देहाच्या संगतीमुळे आपण सच्चिदानंद रूप असल्याचे विस्मरण होऊन दुःख रूप असल्याचा हा झालेला भ्रम तो त्याच्या पूर्वसुकृतानुसार जेव्हा सद्गुरूंची गाठ पडते तेव्हा त्याच्या बोधाने देहाची नश्वरता व आत्म्याची शाश्वता कळून आल्यावर नाहीसा होतो। त्यावर आपण सच्चिदानंद रूप असल्याची त्यास जाणीव होते। साधकास सूचना, 1, मोक्ष मार्ग म्हणजे सुखाचा मार्ग। हा मार्ग जो आपल्याला दाखवील त्यालाच आपण गुरु मानावे आणि त्याच्या ठिकाणी अढळ श्रद्धा ठेवावी जेणेकरून श्रद्धा अधिक अधिक वाढेल। अशा प्रकारचे ग्रंथ वाचावे। गुरुवरील श्रद्धेत निरूपणा येईल अशी संगत करू नये। नेहमी आचरण शुद्ध राखण्यासाठी सतत प्रयत्न करावा। गुरुने सुचवलेल्या साधना व्यतिरिक्त अन्य ठिकाणी मन जाऊ देऊ नये। 2, स्वतःच्या मताने केलेली साधने घसरगुंडीप्रमाणे मनुष्याला सुखरूपतेपासून दिवसेंदिवस खाली खाली नेतात आणि गुरुने सुचवलेले साधन साधकाला आत्ममंदिराची एक एक पायरी चढायला लावते। 3, नाग सापाला मांडीवर बसवून घेणे, वाघाच्या गुहेत वस्ती करणे किंवा काचेचा रस पिणे याकडे जसे मन जात नाही त्याप्रमाणे साधकाचे मन विषयाकडे वळता कामा नये। 4, देहातील दशेंद्रियापैकी डोळे पाहणे, कान ऐकणे, नाक वासणे, हात काम करणे, पाय चालणे असे एक एक इंद्रिय एक एक काम करते पण जीवेंद्रिय मात्र बोलणे व खाणे अशी दोन कामे करते। मनुष्याचे तोंड म्हणजे देहाचे महाद्वार म्हणण्यास हरकत नाही कारण या द्वारातून कोणाला आत जाऊ देणे
कोणाला बाहेर जाऊ देणे ही क्रिया घडते. हे काम जीवेच्या द्वारे होत असल्याने जीवा ही दार रक्षक म्हणणे सोपते. पण अनादि कालापासून जीवेला वाटेल तेव्हा वाटेल ते खाणे, खोटे व टोचून बोलणे, वर्म काढणे, सहाडे, निंदा ही वाया बडबड करणे हे दुर्व्यसन जडले आहे. त्यापासून साधकाने जीवेला प्रथम सोडविले पाहिजे. म्हणजे जीवेच्या द्वारा आत जाणारा आहार सर्व प्रकारे सात्विक आहे की नाही, तसेच कोणत्या प्रकारचे शब्द बाहेर पडत आहेत याकडे साधकाने कटाक्षाने लक्ष पुरविले पाहिजे, तरच साधकाची प्रगती होऊ शकते. 5. पाकशास्त्र केवळ वाचून जेवणाच्या तृप्तीचा अनुभव येत नाही, त्यासाठी स्वयंपाक करूनच जेवले पाहिजे. तद्वत केवळ सद्ग्रंथ वाचून मनुष्याला अखंड सुखाचा अनुभव येत नाही, त्यासाठी मुमुक्षुने ज्ञानी पुरुषाच्या बोधानुसार साधनच केले पाहिजे. 6. मुले जरा पावलं टाकायला लागली की आई बापाने त्यांचा हात धरू गेल्यास त्यांना खपत नाही, पण मुलगा नुकताच चालायला लागल्यामुळे पडण्याची भीती आहे याची आई बापांना जाणीव असल्याने ते मुद्दाम त्याचा हात धरतात. परंतु आई बापाचा उद्देश किंवा स्वतःच्या शक्तीची कल्पना नसल्यामुळे वडील माणसांचा हात लगेच सोडवून घेऊन ती भराभर चालण्याचा प्रयत्न करतात, पण पायात शक्ती नसल्यामुळे लगेच ती पडतात आणि दुखले फुकले म्हणून रडायला लागतात. त्याप्रमाणे गुरूंच्या सूचनेनुसार आपण उपासना करू लागलो की काही दिवसांनी आपण आता बरेचसे पुढे गेलो आहोत, तेव्हा यापुढे गुरूंच्या सहाय्याची काही जरुरी लागणार नाही असे वाटायला लागते. त्यामुळे सहजच गुरूंचा सहवास अंतरतो व आपल्या उपासनेत जोर नसल्याने मोहाला बळी पडून आपणास अधिक दुःखात पडावे लागते. 7. तवा चांगला तापल्याशिवाय जशी भाकरी उठत नाही त्याप्रमाणे प्रखर म्हणजे तीव्र वैराग्याशिवाय गुरुच्या ठिकाणी साधकाची निष्ठा दृढ होत नाही. एक सावकार होता, त्याने 1 एकर जमीन विकत घेतली आणि ती 1 विहीर खणली. ती 20 हात खणली तरी पाण्याचा झरा दिसेना, म्हणून थोड्याशा अंतरावर दुसरी 25 हात विहीर खणली. तेथेही पाणी लागले नाही. त्यानंतर त्याने थोड्या अंतरावर एकाहून अधिक अशा 5 विहिरी खणल्या, एकूण 7 विहिरी खणल्या तरी पाणी लागले नाही. ते नाही, शेवटी आपले श्रम व खर्च फुकट गेल्याबद्दल त्या सहकाराला अतिशय दुःख झाले. एके दिवशी तो एका झाडाखाली जाऊन संचित होऊन बसला असता त्या वाटेने जाणाऱ्या एका शून्य ग्रस्ताने त्याची खिन्न मुद्रा पाहून विचारपूस केली. तेव्हा त्याने आपली खरी हकीकत सर्व काही त्याला सांगितली. ते ऐकून तो ग्रस्त म्हणाला, अरे बाबा काय म्हणावे तुला, 7 विहिरी करण्याचा उगीच खटाटोप केलास, त्यापेक्षा पहिली विहीर जी 20 हात खणली तीच आणि 40 हात खणली असती तर काम झाले असते. तात्पर्य ज्याची निष्ठा दृढ नाही त्याने अनेक संतांचा सहवास केला तरी तो विशेष काही मिळवू शकत नाही. संतांचे सांगणे एकच करिता मार्गदर्शनात अनेक ठिकाणी झुंडाळण्यापेक्षा मनुष्याने एकाच ठिकाणी अडळ श्रद्धा ठेवावी, म्हणजे इच्छित कार्य यशस्वी होते. तसे न केल्यास आपले कर्तव्य न बजावता येताना जसे मोकळ्या हाताने येणे झाले त्याप्रमाणे जातानाही मोकळ्या हाताने जाणे होईल. 8. गुरुबोधाने विषयांची निरस्ता जरी कळून आली तरी पूर्वसंस्कार बलवत्तर असल्यास साधक वाचनावश होऊन विषयांकडे ओढला जातो. त्या समयी त्याला धड विषयांचा त्यागही करवत नाही आणि मनापासून विषयांचा उपभोगही घेवत नाही अशी त्याची चमत्कारिक स्थिती होते. मागाहून आपण सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने गेलो, त्यामुळे सुखाचे स्थान जवळजवळ
येण्यापेक्षा लांब लांब जाऊ फक्त आहे असे वाटून तो उदास होतो. याचकरिता चित्त परिपूर्ण शुद्ध होईपर्यंत साधकाने गुरुचरणाला बिलगुण राहावे. न गुरु मार्ग हा अत्यंत कठीण आहे, कारण या मार्गात मुख्य म्हणजे अभिमानाला सुधार करावे लागते. गुरुबोधानुसार मार्ग अपरिमित असता साधकांच्या अभिमानावर वरचेवर भाव बसत असल्याने ते सहन करणे त्यास प्रथम प्रथम मोठे कठीण जाते. ज्याची गुरूंच्या ठिकाणी एक निष्ठा असेल, ज्याची गुरूंचा दास भरण्याची परिपूर्ण तयारी असेल, तोच एक अभिमानाला जिंकू शकतो. म्हणजे त्यालाच हे गुरुकृपेचे महत्भाग्य लागते. 10. अर्धी घागर पाण्याच्या हालचालीने जशी दुचमळते तद्वत ज्ञानाच्या अर्धवट स्थितीत साधक आपणास सर्व समजून चुकले या समजुतीने अभिमानाला बळी पडतो आणि लोकांना उपदेश करीत सुटतो. त्यामुळे तेथेच त्याची प्रगती खुंटते. 11. साधक साधना अभ्यासात रत झाला की त्याच्या अंगी हळूहळू सामर्थ्य येऊ लागते. त्या सामर्थ्याला तो जर बळी पडला नाही तर त्याच्यावर तत्काळ गुरूंची कृपा होते, नाहीतर मात्र साधकाला प्रगतीपथावरून घसरण्याची पाळी येते. साधन करीत असता कोणाला प्रकाश दिसतो तर कोणाला अनेक रंग दिसतात. कोणाला नाना प्रकारचे आवाज ऐकू येतात तर कोणाला अनेक सुगंधांचा अनुभव येतो. तसेच कोणाला सिद्धी प्राप्त होतात पण यापैकी कशालाही न भूलता साधकाने गुरुनी सांगितलेली खूण लक्षात ठेवून पुढील मार्ग आक्रमिला पाहिजे. 12. दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखणे, बोललेले खरे होणे, गुप्त होऊन प्रगट होणे, पाण्यावर चालणे, सुटलेली गाडी थांबविणे, लांबच्या गावातील संदेश जाणणे अशा प्रकारचे सामर्थ्य जरी अंगी आले तरी आपल्या अंगी एक विशेष सामर्थ्य आले याची जाणीव परिपूर्ण नाहीशी होईपर्यंत साधकाने साधन सोडू नये. 13. अहंकार हा साधकाच्या मार्गात विघ्न करणारा बलाढ्य दैत्य आहे. करिता साधकाने आपल्यापेक्षाही अधिक शहाणपणा असलेले लोक जगात कितीतरी भरलेले आहेत हे गुरुबोधातील वाक्य सदैव स्मरणात ठेवावे. आपल्या अज्ञानाची ओळख झाली की साधकाला ज्ञान हस्तगत झाले म्हणून समजावे. 14. परमार्थ मार्ग म्हणजे खऱ्या सुखाची वाट, स्वरूप प्राप्तीचा मार्ग. या मार्गात मुख्य म्हणजे सद्गुरूंच्या ठिकाणी एक निष्ठा असावी लागते. निष्ठा असेल तरच साधकाकडून त्याचे अक्षरशः अज्ञान पालन होते व मार्गावरील अहंकारादी अडचणी दूर होऊन सत्वर त्यास आत्मपदारूढ होता येते. 15. निष्ठा आढळ नसली म्हणजे गुरूंच्या सांगण्याकडे सहजच दुर्लक्ष होते. त्यामुळे उपासनेत व्यत्यय येऊन थोडीशी झालेली प्रगतीही खुटते आणि मन पूर्वस्थितीला येऊन ठेपते. एक ग्रस्त संसारातील उद्वेगाने ग्रह त्याग करून एका साधूजवळ गेला. त्याने त्यास एक निवांत जागा दाखवून त्या ठिकाणी बसून 12 वर्षे तू तप कर आणि त्यानंतर माझे जवळ ये, म्हणजे पुढे काय करावे ते मी गुरु आज्ञेप्रमाणे त्याने अनुष्ठानास आरंभ केला. 12 वर्षे संपत आली तेव्हा एके दिवशी तो बहिर दिशेला गेला असता फांदीवर बसलेल्या कावळ्याने टाकलेली विटा त्याच्या अंगावर पडली. तोच मी तपस्वी आहे या अभिमानात गर्क झालेल्या साधकाने त्या पावळ्याकडे डोळे वटारून पाहिले आणि तो पावळ्याला उद्देशून म्हणाला, ज्या अर्थी तू तपस्व्याच्या अंगावर विटा टाकलीस त्या अर्थी तू भस्म होऊन जा. त्याच क्षणी तो पावळा भस्म झाला. ते पाहून आता आपल्या अंगी अतुल सामर्थ्य आले अशी त्याने समजूत करून दिली आणि आपल्या यापुढे काही वयाचे शिल्लक उरले नाही
असे म्हणून त्याने साधन करावयाचे सोडून दिले. त्यामुळे तेथेच त्याची प्रगती खुंटली. याकरिता साधकाने आपली निष्ठा अडळ होईल गुरूंच्या सूचनेकडे ती मात्र न होण्याबद्दल खबरदारी घेतली पाहिजे. 16. परमार्थ साधने म्हणजे सुरगाठ सोडवल्याप्रमाणे सोपे व कठीण दोन्ही आहे. लक्ष देऊन दोरीचे टोक ओढले की गाठ सुटते. थोडेसे जर त्याकडे दुर्लक्ष होईल तर गाठ सुटण्याऐवजी दृढ होते. त्याप्रमाणे साधकाचे साधनात जर परिपूर्ण लक्ष केंद्रित होईल तर तो लवकर ध्येय गाठते. थोडेसे जरी दुर्लक्ष होईल तरी घोटाळ्यात पडतो. 17. साधकाने साधनात अडथळे निर्माण झाल्यास उदास होऊ नये. साधन व्यवस्थित पार पाडण्यासाठी गुरुंची प्रार्थना करावी. आपला धीर खचू न देता आलेल्या अडथळ्यांना तोंड देत पुढे जावे. परमार्थ साधने हे स्वतःकरिताच आहे याची सतत जागृती ठेवावी. नाहीतर अभिमानाला वाव मिळून आपण करीत असलेल्या साधनाबद्दल गाजा वाजा व्हावा असे वाटू लागते. 18. लोणी कडत असताना त्याचा जसा कडकड आवाज होतो किंवा घागर पूर्ण भरलेली नसती तर जसा तिचा खळखळ आवाज होतो त्याप्रमाणे जोपर्यंत अज्ञान असते तोपर्यंत ऐकलेल्या वाचलेल्या ज्ञानाच्या गोष्टींची बडबड सुरू असते. तूप तयार झाल्यावर लोण्याचा आवाज जसा आपसुकच बंद पडतो किंवा भरलेली घागर जशी टुसमळत नाही त्याप्रमाणे ज्ञान झाल्यावर बोलण्याची उर्मी आपसुकच बंद पडते. 19. साधकाला आत्मदर्शनाची तीव्र इच्छाही असावी आणि त्याबरोबरच त्याच्या प्राप्तीसाठी कितीही विलंब लागला तरी धीर धरण्याची त्याची तयारी असावी. 20. आंबा फणस इत्यादी फळझाडांना खत पाणी भरती घालीत राहिले असता योग्य वेळ आली म्हणजे जशी त्यांना फळे लागतात त्याप्रमाणे साधकाने गुरुसेवा व गुरुआज्ञा पालन करीत राहिले असता त्यांच्या अंगी अधिकार आला की त्यास आत्मसाक्षात्कार होतो. 21. मुलांना चालायला येईपर्यंत जशी पांगुळ गाड्याची मदत लागते तद्वत साधकाला स्वसुखाची प्राप्ती होईपर्यंत सद्गुरूंची मदत लागते. म्हणून साधकाने ध्येय गाठेपर्यंत सद्गुरूवरील खबरदारी राखावी. 22. आवाज येत नाही. आवाज येत तरवारीचा उपयोग शत्रूचा नाट व स्वतःचे रक्षण करण्याकरिता असतो. पण ती चालवण्याची खुबी जर मनुष्याने व्यवस्थित समजून घेतली नाही तर तिच्यापासून स्वतःचाच नाश होतो. त्याप्रमाणे गुरुबोध षडरिपूंचा नाश करून आपली स्वतंत्रता आपल्याला मिळवून देतो. पण ऐकलेले स्वतःला लावून न घेता जर साधक त्याला ज्याला त्याला बोध करी सुटले तर त्याचे बंधन अधिकच दूर होत जाते. 23. जनांना साधक व सिद्ध सहमधील फरक जाणण्याची शक्ती नसल्याने तो साधकाला समजून मान देऊ लागतात. त्यामुळे होते काय तर साधकाची प्रगती खुंटते व लोकांची पण फसगत होते. करिता सद्गुरूंची कृपा होईपर्यंत साधकाने कनक कांता मान कीर्ती यांच्या मोहाला बळी न पडण्याविषयी खबरदारी राखली पाहिजे. 24. एखादा वेडा माणूस योग्य काय आणि अयोग्य काय हे न समजल्यामुळे तो जसा लहर येईल त्याप्रमाणे वागतो. त्याप्रमाणे मनालाही काय करावे काय करू नये हे न समजल्यामुळे ते दिसेल त्या वाटेने सैरावैरा धावत सुटते. त्यामुळे
मनाला स्थिर करणे हे मोठे कठीण काम आहे. केवळ संतांच्या सूचनेनुसार साधन केले तर मात्र ते हळूहळू पायावर येऊ लागते. साधकाची एक निष्ठा आणि बलवत्तर चिकाटी असेल तरच त्याला सत्वर त्या कामी यश येते. 25. ध्येय साध्य करण्यासाठी साधकास अनेक पत्ते सांभाळावी लागतात. म्हणजे कनक, कामिनी व कीर्ती याकडे दुर्लक्ष करून एकांत साधावा लागतो. जोपर्यंत गुरु आज्ञेनुसार म्हणजे धाकात साधकाला वागणे जमत नाही तोपर्यंत इतर कितीही साधने केली तरी त्याची काही किंमत नाही. एक निष्ठा बाळगून गुरुने सुचवल्याप्रमाणे चिकाटीने अभ्यास व आत्मचिंतन केले तरच साधक निर्विघ्नपणे ध्येय गाठतो. 26. साधक जेव्हा चिंतेला सोडून हरिचिंतनात निमग्न होतो तेव्हा त्याची दैवी गुणांची वाढ होऊ लागते व तो सद्गुरुपे गुरुकृपेला प्राप्त होतो. 27. स्वतःचे विचार सर्व गुरुचरणी वाहणे म्हणजेच गुरुकृपेला पात्र होणे होय. 28. साधक आपल्या अहंकाराची निर्वसना करून आपली चूक तीळ मात्रही न लपविता सर्व काही जेव्हा देवापुढे कबूल करतो तेव्हा त्याचे हृदय भक्तीने भरून जाते. 29. गुरुने सांगितलेल्या महावाक्याचा अर्थ जोपर्यंत अनुभवास आला नाही तोपर्यंत साधकाच्या संशयाचे निवारण होत नाही. 30. ज्याप्रमाणे आग लावलेल्या झाडाजवळ पक्षी येत नाहीत त्याप्रमाणे आत्मविचारात मग्न झालेल्या साधकाजवळ अन्य विचार येत नाही. एखादा माणूस जरुरीच्या कामासाठी परगावाला जाण्यास निघाला असता गाडीचे वेळ झाली असेल तर त्याचे संपूर्ण लक्ष गाडी गाठण्याकडे असते. त्यामुळे सहजच वाटेवरील दृश्याकडे त्याचे लक्ष जात नाही. त्याप्रमाणे साधकाची मोक्षेच्या जर अत्यंत तीव्र इच्छा असेल तर साधक एखादा साधन करू लागला की थेट गुरु खून गाठतो. 32. साधक शंका कुशंकाने आपले मन गुरुचरणापासून किंचित देखील विचलित न होण्यासाठी जर खबरदारी घेईल तर दिवसेंदिवस विषय शक्ती घटत जाऊन त्याला निर्विषय आनंद म्हणजे ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. 33. प्रेम स्वरूप परमेश्वराचे अधिष्ठान सकल प्राणी मात्रात तसेच प्रत्येक वस्तूंच्या ठिकाणी आहे. त्यामुळे सर्वत्रावर प्रेम करणे म्हणजेच परमेश्वराशी समरस होणे होय. हे प्रेम साधकाला प्रथम सद्गुरु पासून बीज रूपाने म्हणजे थोड्या प्रमाणात मिळते. पुढे ते प्रेम श्रवण मनन ध्यानाच्या योगे वाढीस लागून कालांतराने त्याचा वृक्ष बनतो आणि शुद्ध पवित्र प्रेमाचे फळ साधकाच्या हाती लागते. 34. किडा सोने जाळून तुलाखून शुद्ध केल्यावर जसे त्याचे मूळ स्वरूप प्रगट होते त्याप्रमाणे सद्गुरूकडून झालेल्या श्रवणाचे मनन निधी द्यास घडल्यावर साधकाला साक्षात्कार स्वरूपाचे दर्शन होते. 35. साधक स्वतःच्या विचारांना फाटा देऊन सद्गुरूंच्या विचारात जेव्हा मन परिपूर्ण केंद्रित करतो तेव्हा त्याचा देहाभिमान गळून पडतो आणि तो गुरु रूपात ऐक्य पावतो. गुरुने दाखवलेल्या खुणेच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यासाठी चिकाटीने अभ्यास करावा. जेव्हा साधकाचे लक्ष परिपूर्ण केंद्रित होईल तेव्हा तो आत्मस्वरूप पावतो. आत्म्याशी एकरूपतेचा अनुभव घेऊन तो अनुभव सहसिद्ध झाला म्हणजे साधकाचे कर्तव्य संपले. 37. गुरूंच्या सूचनेनुसार साधन करू लागल्यावर साधकाची वृत्ती अंतर्मुख होते. वृत्तीने बहिर्मुक्तेचा संपूर्ण त्याग केल्यावर अविट सुखाचा त्याला अनुभव येऊ लागतो. त्यानंतर पूर्वीची अत्यंत आवडती मानलेली वस्तू जरी त्याच्या दृष्टीसमोर आली तरी तीळ मात्र ही त्याला मोह उत्पन्न होत नाही. हीच मुक्त स्थिती होय. 38.
गंगा समुद्राला पोचले की मंदावते, गाय पूर्ण मावळला की आपसुकच खपली घडून पडते, पावसाळा संपल्याबरोबर आकाशातील ढग आपोआप नाहीसे होतात, अथवा युद्ध संपले की योद्ध्याच्या तरवारीचा हात जसा ढिला पडतो त्याप्रमाणे देहाभिमान रहित झाल्यावर साधकाची कर्मे आपसुकच गळून पडतात, तेव्हा साधक सिद्ध होतो. 39. मुमुक्षू सद्गुरुला अनन्य भावे शरण गेला आणि गुरुनी सुचवल्याप्रमाणे साधन करू लागला, म्हणजे स्थूल सूक्ष्म व कारण या तीन शरीरातून शरीराहून आपण वेगळेच आहोत असे साधकाला ज्ञान होते आणि साधकाला निज स्वरूपाचा अनुभव येतो. त्यावर तो सदा स्वरूपानंदात निमग्न राहून प्रेक्षकाने नाटक पाहिल्याप्रमाणे जगद व्यवहार साक्षी रूपाने पाहतो. या स्थितीला सहसमाधी म्हणतात. 40. मन विषयासक्तीत गुरपटून राहीपर्यंत जन्म मरण पाप पुण्य सुख दुःख बंध मोक्षादी कल्पनाना अस्तित्व असते. गुरु कृपेने साधकाची बहिर्मुक्ता पूर्ण नाहीशी होऊन स्वस्वरूपाच्या ठिकाणी मन एकदा स्थिर झाले म्हणजे त्याच्या सर्व कल्पना मावून जाऊन तो निरीक्ष निर्भय व निश्चिंत होतो. 41. सूर्योदय होतात जशी कमळे फुलतात त्याप्रमाणे गुरुकृपा झाली की साधकांचे हृदय विकास पावते, म्हणजे विकारहित होते. त्यावर नामरूपात्मक दृश्य जगत असल्याची खात्री पडते आणि आत्मस्वरूप सत्य असल्याचा अनुभव येतो. 42. सूर्यास्ताबरोबर जसा मृगजळाचा भास नाहीसा होतो तद्वत अज्ञानाचा अस्त झाला की त्याबरोबर साधकाची तळमळ धडपड तडफड धडपड सर्व काही बंद पडते. 43. आपण महाबळेश्वराचे दर्शन घेण्याकरिता गोकर्णाला निघालो म्हणजे गावात गेल्यावर मोटार सोडून देऊन महाबळेश्वराचे दर्शन घेतो. त्याप्रमाणे साधक आत्मारामाच्या दर्शनार्थ साधन करू लागला असता साधनांची देहाभिमानाचा त्याग करून तो आत्मारामाला मिठी मारतो. 44. गुरुकृपेने एकदा हृदय काशात प्रेमरूपी सूर्याचा उदय झाला की दुर्गुणांची घुबडे मौनाच्या डोलीत कायमचीच दडून बसतात, कारण या सूर्याचा कधीच अस्त होत नाही. त्यावर ती व्यक्ती निरीच्छ निराभिमानी सामर्थ्यवान बनते. अशा व्यक्तीजवळ प्रयत्न वाचून सकल ऐश्वर धाव घेते. इतकेच नव्हे तर सर्व तीर्थे देखील तिच्या पायी लोळून घेतात. 45. गुरु कृपेने हृदय काशात एकदा आत्मसूर्याचा उदय झाला की अहंकार तेथल्या तेथे गळून जातो व दुःखाचा समूळ नाश होऊन एक प्रेममय अवस्था शिल्लक राहते. 46. नदीचे पाणी तांब्यातून आणले की विटाळते, तेच नदीतील पाण्याला विटाळ नाही. त्याप्रमाणे मी व माझेपणाचे एके दिशी दृष्टी असते, तोवर मनुष्य अपवित्र मानला जातो. एकदा सद्गुरूंच्या कृपेने त्याची दृष्टी व्यापक बनली म्हणजे त्याच्या अंगी परमपवित्रता येते. 47. अज्ञानाच्या योगे जो गैरसमज झाला आहे त्याला भोग्रह म्हणतात, त्याचे निवारण करणे हे ज्ञानाचे कार्य होय. 48. सविकल्प समाधी किंवा निर्विकल्प समाधी असो तिथून उत्थान होते. उत्थानामध्ये सत्वस्थान व परतोत्थान असे दोन प्रकार आहेत. सत्वस्थानात समाधीत अनुभवलेल्या स्थितीचे स्मरण राहते आणि परतोत्थानात अन्य स्मरण राहते. समाधीतून उत्थान झाल्यावर जर स्वरूपाचे स्मरण राहिले तर ते पक्के ज्ञान समजावे आणि ज्ञान संशयुक्त असेल तर ते कच्चे ज्ञान समजावे. 49. चार भिंती उभ्या केल्या की त्याला झोपडी म्हणण्यात येते. 10 लाकडे एकत्र करून ती दोरीने बांधली की त्याला भारा म्हणतात म्हणण्यात येतो. त्याप्रमाणे
स्त्री पुत्र सून नातरे व आप्तेष्ट या सर्वाभोवती जे आपले ममत्व जडलेले आहे हाच संसार काढल्या की झोपडी नाही दोरी सोडली की भारा हे नाव राहत नाही त्याप्रमाणे एकदा मोहाची दोरी तोडली की मनुष्याला संसार म्हणून निराळा राहत नाही. प्रथम बद्धावस्थेत काही ठराविक माणसे चापली अशी मनुष्याची जी समजूत असते ती या स्थितीत नाहीशी होऊन अवघे जन आपले होऊन जाते. आपण ज्या परमानंदाचा अनुभव घेतो तो इतरांनाही मिळावा आणि मिळवून द्यावा या पलीकडे त्याचा कोणताच हेतू नसतो ही सिद्धावस्था समजावी. 50 ज्याने स्वतःची इंद्रिये ताब्यात घेतली तो लोकांची इंद्रिये आवरू शकतो. ज्याने स्वतःजवळचे दुर्गुण काढले तो इतरांचे दुर्गुण नाहीसे करू शकतो. ज्याने स्वतःला ओळखले तो जगाला ओळखतो. 51 तिखटपणा व मिरची आंबटपणा आणि चिंच खारटपणा व मीठ गुळ व गोडी हे जसे एकच त्याप्रमाणे चिरंतन सुख आत्मपद व आत्मारामाचे दर्शन हे पण एकच होय. 52 एखादी स्त्री मूल होण्यापूर्वी ज्या प्रकारे घरातील सर्व कामे करीत असते तशीच ती मूल झाल्यावरही करते. परंतु पूर्वी तिच्या ठिकाणी जे अनेक साध्य असावयाचे त्याऐवजी नंतर फक्त मुलाचा ध्यास तेवढाच राहतो. त्याचप्रमाणे मनुष्य ज्ञान होण्यापूर्वी जी कर्मे करीत असतो तीच कर्मे तो ज्ञान झाल्यावरही करतो. परंतु पूर्वी जो सदा विषयांच्या ध्यासात घडलेला असावयाचा तो नंतर केवळ परमेश्वर चिंतनात निमग्न असतो. 53 कासव जसे आपले डोके हात पाय इत्यादी अवयव हात आत ओढून घेते त्याप्रमाणे साधकाने ज्ञान शक्तीच्या द्वारे मनाच्या सर्व वृत्ती आत ओढून घेतल्या की मग आपल्या वाचून जगात दुसरे काहीच नाही. जिकडे पहावे तिकडे आपणच एक आहोत असा त्याचा त्यास अनुभव येतो. 54 साधकाला आत्मस्वरूपाची ओळख पटली की त्याच्या ठिकाणी सात्विक भाव उत्पन्न होतात. 55 घरात दिवा लावलेला असला की खिडकीतून जसा प्रकाश दिसतो तद्वत साधक आत्मस्वरूपात रंगून गेला की त्याच्या हृदयात ब्रह्मानंद मावेनासा होऊन ओसंडू लागतो. त्या समयी चित्त कल्पना रहित होते. सर्वांगास घाम सुटतो. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्या